चॉईस बॉल नाही आहे, कृपया वॉरी आहे, जो कमिटी बॉल देणार तोच घ्यायला, आपल्याला चॉईस बॉल नाही आहे. बॉलर्स नेम आहे ते पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो यश वायसीसी क्रिकेट संघाकडनं. स्ट्राईकला आहे ते सुदर्शन आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे किशन. चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू, यश यांचा वेगवान चेंडू तो त्याच्या डोक्याला लागला, तो म्हणजे सुदर्शन यांचा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच खेळपट्टीवर हा वेगवान चेंडू होता तो यश यांचा निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा चेंडू, परत वेगवान चेंडू, बॅटची कड घेतली आणि निर्धावाचा चेंडू. चांगली गोलंदाजीची सुरुवात यश यांच्याकडनं बघायला मिळत आहेत. खूपच चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्राईकला आहे तो सुदर्शन. अकूट टप्प्याचा चेंडू, परत एकदा यावेळी बॅटची कड घेतली आणि घोषांकित क्षेत्रात चाललाय. येस पंच, आम्हाला इथे डिसिजन कळवायचं, डिक्लेअर असेल तर डिक्लेअर. येस आणि पंचांनी वन बाउन्सचाही कॉल दिलेला आहे. यश षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, यावेळी ब्लॉकल टाईपचा चेंडू, तेवढा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावबाद होतोय तो म्हणजे सुदर्शन. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्या अमोल सोनारपाडा क्रिकेट संघाचा. आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे सुदर्शन, धावबाद सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे छत्रपती वॉरियर्स यांचे नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे किसन. नॉन स्ट्राईकला आहे तो किशन आणि स्ट्राईकला आहे तो राज. चांगला चेंडू, खूपच चांगली गोलंदाजी बघायला मिळतो तो. षटकातील पुढचा चेंडू ब्लॉकहोल टाईपचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न राज यांचा आणि षटक संपलेलं आहे. चांगलं षटक म्हणता येईल आपल्या संघासाठी, वायएससीसी क्रिकेट संघासाठी. यश यांच्याकडनं बघायला मिळालं, धावसंख्या झाली होती म्हणजे एक गडी बाद एक, एक षटकानंतर धावसंख्या होतीये छत्रपती वॉरियर्स या संघाची एक गडी बाद एक. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे किरण शिंदे. डोंबिवली नावाजलेला असा बॉक्स प्लेयर ज्यांनी आपल्या बॉक्सच्या करिअरमध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची बाईकही जिंकली आहे, तेवढंच खूपच सुंदर अशी गोलंदाजी, दोन बाईक, खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो. या गोलंदाजाकडे चेंडू आत बाहेर वळवण्याची कला आहे आपल्याला आता ते बघायलाही मिळेल. किरण शिंदे स्ट्राईकला आहे तो फलंदाज किशन. बघूया
चांगला चेंडू म्हणता येईल, किरणींचा निर्धाव असा चेंडू, परत षटकातील पुढचा चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू आणि पंचप्रथमेश यांचा वाईडचा इशारा, अवांतर धावत भर, धावसंख्या वाढते येत होती, ती दोन टप्पा पडल्यानंतर खूपच ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू प्रथमेश यांनी ते हेरलं आणि चेंडू वाईड दिलेला. परत एकदा किरण षटकातील पुढचा चेंडू, परत एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, यावेळी पॉईंटच्या डोक्यावरनं मारायचा प्रयत्न, पंच मंदार यांचा एक धावाचा इशारा, घोषित क्षेत्रात जाऊन बॉल परत आला, एक धावाच्या धावसंख्या वाढती येते होती ती म्हणजे तीन. परत एकदा खूपच बाहेर जाणारा चेंडू, प्रथमेशनचा वाईडचा इशारा, अवांतर धावेत भर, धावसंख्या वाढती येते होती ती चार, एक गडी बाद चार, छत्रपती वॉरियर्स वर्सेस YSCC MTC आयोजित. अखूट टप्प्याचा चेंडू बॉल बॅटच्या पट्ट्यात न्याला, शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे राज यांचा, किसन यांचा, चांगला चेंडू म्हणता येईल, यावेळी थोडासा जोरात टाकलेला चेंडू, हेच या गोलंदाजाचं वैशिष्ट्य, कधी हळुवारपणे टाकतो कधी जोरात टाकतो हा खेळाडू. परत एकदा हळूवार चेंडू यावेळी ओळखला आणि सुंदर असा फटका किसन यांच्या बॅटेतनं बघायला मिळतो. बघू पंचांचा दोन धावेचा इशारा, चांगला फटका म्हणता येईल यावेळी किसन यांचा, कारण का हे असं घोषांकित क्षेत्राचं ग्राउंड आहे की आपल्याला जर षटकार आणि चौकार मारायचे असेल तर परफेक्ट त्या दिशेनेच आपल्याला मारावे लागतील, तरच आपल्याला षटकार आणि चौकार बघायला मिळतील. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा आत येतो, थोडं चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळतं तिथे अनुज यांच्याकडनं. षटकातील पुढचा चेंडू किरण यांचा, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, परत एकदा पंचांचा वाईडचा इशारा, धावसंख्या वाढते ती होते ती म्हणजे एक गडी बाद सात. किरण षटकातील पुढचा चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू, ऑफस्टंपच्या परत खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा, धावसंख्या वाढते ती होते ती आठ, लाईन अँड लेंथ मिळत नाहीये किरण शिंदे यांना. धावसंख्या झाली ती आठ, षटकातील पुढचा चेंडू आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा, वाईड बॉलचा इशारा आणि वन, एकच बाउन्सर चेंडू हाताळू शकतो ह्याची वॉर्निंग किरण यांना त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या वाढती ती होती ती नऊ. परत एकदा षटकातील पुढचा चेंडू, यावेळेला षटक संपलेलं आहे आणि दोन षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती एक गडी बाद नऊ. छत्रपती वॉरियर संघाची धावसंख्या झाली आहे ती नऊ. SP पॅनलचे नावाजलेले पंच, तसंच नवयुग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश देसाई यांचं इथे आगमन, चांगला चेंडू यावेळी स्वतः कर्णधार आशिष मिश्रा, चांगली गोलंदाज तेवढे चांगले क्षेत्ररक्षक आशिष मिश्रा, YSCC क्रिकेट संघ से कर्णधार. चांगला चेंडू यावेळी वेल लेफ्ट केला, टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दाद मागतायत पण पंच प्रथमेश आपल्या निर्णयावर ठाम तटस्थ, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर आत आला,
आई गोलंदाज खूपच चांगली गोलंदाजी करतो. या वेळेला बीमर चेंडू दिला म्हणतात, आणि बीमर चेंडू हटाळला तो आशिष मिश्रा यांनी पंचांनी ताबडतोब तो नो चेंडू दिलेला, आणि वन फॉर द ओव्हर अशी वॉर्निंग असेल, नो प्लस वन. बॉल बाहेर गेलेला आहे, चेंडू द्यायचा आहे कौलेश. धावसंख्या झाली होती. धावसंख्या 11 झाली आहे. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी चांगला फटका पण तो घुशांती, आणि एकच धावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढते, ती होते ती म्हणजे 12, एक गडी बाद 12. तिसरं षटक चालू आहे, संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल, पण आता मात्र आक्रमक फटके नक्कीच मारावे लागतील. कारण का YSCC क्रिकेट संघाकडे नावाजलेले असे फलंदाज आहेत, म्हणजे योगेश पाटील, अमोल पाटील आपल्याला दिसत आहेत. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न कव्हर्सच्या दिशेने, एकच धावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढते, ती होते ती 13. अजय जाधव बंटी आपल्याला डीप पॉइंटच्या इथे दिसतोय, एक नावाजलेला असा JBCC क्रिकेट संघाचा खेळाडू आज YSCC क्रिकेट संघामधनं खेळतोय. परत एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर हळूवार ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर न जातात, सुंदर अशी गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी करतात YSCC क्रिकेट संघाचे सर्वच गोलंदाज. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू प्लस अवांतर धाव, धावसंख्या वाढते, ती होते ती म्हणजे 14-15, एक गडी बाद 15. हवे सुंदर फटका मारलेल्या कवचच्या डोक्यावरनं धावसंख्या वाढती येते होतो 17, आणि 3 षटकानंतर आणि GTCचे प्रोप्रायटर आशिष भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नावाजलेली एक वाहिनी GTC, त्यांचे प्रोप्रायटर आशिष भोईर यांचं इथे आगमन. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात ते सनील पाटील. वेगवान चेंडू, खूपच चांगला चेंडू, एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता सनील यांचा. चांगली गोलंदाजी करतायत, कारण का YSCC क्रिकेट संघाला हे ग्राउंड माहिती आहे की कुठली काय गोलंदाजी करायची या ग्राउंडवर. आणि यावेळी खूपच अख्खा टप्प्याचा चेंडू, पंच मंदार यांचा नो बॉलचा इशारा. वाईड बॉल आणि प्लस वॉर्निंग दिली जाणार आहे की एकच चेंडू आपण असा टाकू शकतो. प्रत्येक गोलंदाजाला ताकीद देतात पंच. यावेळी चांगला फटका म्हणता येईल कवचच्या दिशेने, बघू तिकडे अजय जाधव, पण घोषांकित क्षेत्रात चेंडू. धावसंख्या वाढते, ती होती ती 20. धावसंख्या झाली ती 20, एक गडी बाद 20.
लास्ट बॉल ट्वेंटी वन सुंदर असा फटका कवचच्या दिशेने परेश यांच्या बॅटेतनं आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या झाली ती 25 धावा झाल्यात. चांगला फटका परेश यांच्या बॅटेतनं. एक नावाजलेला फलंदाज आहे दिवा संघाकडनं परेश. बघूया कारण का धावांची अत्यंत गरज आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल YSCC क्रिकेट संघाची. आता डावखुरा फलंदाज महेश अजय. षटकातील पुढचा चेंडू कुठं परत एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिकडे किरण यांच्याकडनं. एकच दार समाधान मानावं लागेल. तसंच मोठागाव क्रिकेट संघातील एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू निलेश म्हात्रे. आत्ताच त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. निलेश म्हात्रे आणि अजित म्हात्रे यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. तसंच JBCC क्रिकेट संघाचे करतात ते राणे काका भज्जी. त्यांनाही विनंती करतो आपणही स्टेजवर येऊन बसावे. MTC मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. पंचांकडे वाईटची दाद आणि पंचांनी ती दाद उचलून धरलेली आहे. अवांतर धावेत भर. धावसंख्या वाढती आहे. ती होती ती म्हणजे 27 धावा. धावसंख्या झाली होती 27. आज पूर्ण मुंबईमध्ये म्हणजे चर्चगेट पासून विरार असेल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून बदलापूरपर्यंत प्रत्येक स्टेशन वाईज ही टूर्नामेंट आज आपल्याला खेळताना दिसते. आणि प्रत्येक स्टेशनवरनं एक संघ हा क्वालिफाय होणार. 27 ऑगस्ट रोजी मुंबईच्या कुठल्याही ग्राउंडवर त्यांची फायनल होणार ते आपल्याला थोड्या दिवसात कळेल. आणि प्रत्येक स्टेशनमधनं एक टीम क्वालिफाय होणार आहे. अजय यांच्या षटकातील पुढचा चेंडू परेश यांना. पंजांकडे दाद मागतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं.
आणि पंचांकडे दाद मागितली आणि ती दाद पंचांनी उचलून धरलेली आहे आणि तिसऱ्या धाव घेताना बाद होत आहेत आणि अशा तऱ्हेने 5 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे धावसंख्या झाली होती 30 म्हणजे 30 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या त्या म्हणजे छत्रपती वॉरियर्स दिवा या संघाने 30 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज YSCC क्रिकेट संघाला हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज यानंतर होणारा सामना पहिला सामना जिंकला आणि बलाढ्य अशा त्रिमूर्ती क्रिकेट संघाला पराजय करून दुसऱ्या सामना फेरीमध्ये प्रवेश केला होता तो संडे बॉईज या संघाने. यानंतर त्यांचा सामना होईल तो म्हणजे या संघामध्ये या दोन संघांमध्ये दो सामना जिंकेल त्यांचा सामना त्यांच्याबरोबर होणार आहे. बघूयात 31 धावांचं संरक्षण करायचं आहे. दिवा या संघाला 31 धावांचं संरक्षण करायचं आहे. बघूया चला दिवा या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावं. स्ट्राईकला आहेत योगेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहेत अमोल पाटील. सोनारपाडा क्रिकेट संघाचे दोन नावाजलेले असे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो किसन. स्ट्राईकला ते अमोल, नॉन स्ट्राईकला ते योगेश. बघूया 30 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज, 31 धावांचा पाठलाग करायचा 30 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. भज्जी आणि राणे काका हार्दिक स्वागत. या वेळेला ब्लॉक होल टाईपचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट अमोल यांच्या बॅटनं कव्हरच्या दिशेने बघायला मिळाला. आणि आपलं खातं उघडलं आणि संघाचंही खातं उघडलं ते अमोल यांनी. धावसंख्या झाली होती 2 बिनबाद 2 षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला अकूट टप्प्याचा चेंडू.
अखूट टप्प्याचा चेंडू थोडासा वेगळा शॉट करण्याचा प्रयत्न होता अमोल यांचा, आणि या शॉटसाठी ते प्रसिद्ध आहेत, चांगले फटके घेतात अमोल यावेळी. परत एकदा सुंदर असा फटका आपल्याला डीप मिड विकेटच्या दिशेने बघायला अमोल यांच्या भेटीतनं घोषणकीत. दोन धाव धावसंख्या वाढती ती होती, ती म्हणजे चार बिनबाद चार, 31 धावांची गरज. धावसंख्या झाली ती चार. षटकातील पुढचा चेंडू किशन यांचा, यावेळेला सुंदर असा फटका अमोल यांच्या बॅटेतनं बघायला मिळाला, पण पंचांचा पंचांचा दोन धावांचा इशारा. धावसंख्या झाली ती सहा. धावसंख्या होती ती सहा. चांगला चेंडू, थोडा चांगला प्रयत्न झेल होता शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, वेगवान फटका. धावसंख्या झाली ती सात एका षटकानंतर, बिनबाद सात. बॉलर्स नेम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते महेश, स्ट्राईकला आहेत ते अमोल. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने होतं. एक लेफ्ट आर्म गोलंदाजी साजीची अशी ॲक्शन आपल्याला महेश यांची बघायला मिळते आहे. खूपच चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वळतोय. एक 5-6 पावलांचा रनअप. परत एकदा फ्लायटेड चेंडू, यावेळी ब्लॉक होल टाईपचा चेंडू. पंचांकडे दाद मागत आहेत पंच, आपल्या नेणं ठाम तटस्थ. चांगला चेंडू म्हणता येईल पहिला चेंडू, थोडासा लेंथ चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला. हा चेंडू थोडासा ब्लॉकहोल टाईपचा चेंडू, थोडासा चेंडूला फ्लाईट देत आहेत. खूप चांगली गोलंदाजी करतात महेश आपल्या संघासाठी. पहिले दोन चेंडू खूपच चांगल्या रीतीने हाताळले महेशनी. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पण अमोल हा एक चांगला फलंदाज आहे, त्याला माहिती आहे या ग्राउंडवर खूप अनुभव आहे त्याला खेळायचा. बघू महेश षटकातील पुढचा चेंडू. परत एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकाच बाहेर निघतो आणि उर्वरित काम चोख बजावतो तो यष्टी रक्षक परेश. काय गोलंदाजी करतोय तो महेश. टप्पा पडल्यानंतर हळूवार हा चेंडू बाहेर निघाला. परत एकदा महेश षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र रडार मध्ये आलाय तो अमोल यांच्या. बघूया पंचांचा किती धावाचा इशारा येतोय. आणि षटकार, खूपच चांगला फटका यावेळी मात्र अमोल यांनी सजवला. आणि या टुर्नामेंट मधील दुसरा षटकार अमोल यांच्या बॅटेतनं बघायला मिळाला. पहिला षटकार आपल्याला महेश यांच्या बॅटेतनं बघायला मिळाला होता, दुसरा षटकार आपल्याला अमोल यांच्या बॅटेतनं बघायला मिळाला. खूपच सुंदर असा फटका यावेळी लॉंगनच्या दिशेने सजवला तो अमोल यांनी. आधीच म्हणलं होतं की अमोल यांनाही हे नावाजलेले असे फलंदाज आहेत आणि त्यांना पुरेपूर अनुभव आहे. परत एकदा महेश यावेळी षटकातील पुढचा चेंडू अमोल यांना, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा त्याच दिशेने चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने अमोल यांच्या बॅटेतनं. बघूया पंचांचा यावेळी दोन धावांचा इशारा. धावसंख्या वाढती आहे ती होती ती बिनबाद 15 धावा. पहिल्या मॅचपासून चांगली स्कोरिंग लवलेश यांची आपल्याला बघायला मिळते, तेवढंच चांगलं अंपायरिंग आपल्याला पहिल्या मॅचमध्ये गौरव आणि मंदार यांची बघायला मिळते. या मॅचमध्ये प्रथमेश आणि मंदार हे दोन नावाजलेले असे अंपायर्स. परत एकदा षटकातील पुढचा चेंडू महेश यांचा, तीन चांगले चेंडू टाकल्यानंतर आता मात्र अमोल यावेळी फुलटॉस चेंडू, थोडा चांगला फटका बॅल नीट बॅटच्या पट्ट्यात नाही आला. आणि पंचांचा दोन धावांचा इशारा. धावसंख्या वाढते ती होती ती 17. आणि षटक संपलेलं आहे, तीन षटकानंतर धावसंख्या बिनबाद 17 अशी झालेली आहे.
म्हणजे अजूनही 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अठरा चेंडू आणि 13 धावा, 18 चेंडू आणि 13 धावांची गरज नवीन गोलंदाज गुड्डू. धावसंख्या वाढती आहे, ती होती ती 18 आणि क्लीन बोल्ड वेगवान चेंडू होता. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न अमोल यांच्या बॅटेतनं झाला आणि क्लीन बोल्ड झाले. चांगले खेळी करून अमोल बाद होत आहेत. बघूया अमोल यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज कोण जातील. YSCC क्रिकेट संघाकडे बलाढ्य अशी एक बॅटिंग लाईन अप आहे. नवीन फलंदाज चाललाय तो म्हणजे बंटी. खूपच नावाजलेला असा फलंदाज आणि बंटी या ग्राउंडचा त्याला पुरेपूर फायदा आहे, पुरेपूर अनुभव आहे. गेले 20 ते 25 वर्ष ह्याच ग्राउंडवर तो खेळतो, चांगली फलंदाजी करतो, त्याला पुरेपूर अनुभव आहे. घोषांकित क्षेत्र मध्ये चेंडू गेलेला. एक धावचा इशारा, धावसंख्या वाढती आहे, ती होते ती म्हणजे 19. आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 1 गडी बाद 19. गुड्डू षटकातील पुढचा चेंडू बंटी यांना, राईट आर्म राऊंड विकेट. परत एकदा चांगला फटका बंटी यांच्या बॅटेतनं बघायला मिळतोय. धावसंख्या झाली होती 21. अजूनही 10 धावांची गरज येते YSCC संघाला पुढच्या फेरीमध्ये. चला मी विनंती करतो की संडे बॉईजचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी, संडे बॉईजच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. ह्यानंतर आपला सामना असेल. खूप सुंदर फटका बंटी यांचा ऑन द राईज. मी अगोदरच म्हटलं की या ग्राउंडचा पुरेपूर त्यांना माहिती आहे की कसं खेळायचं. यावेळी ऑन द राईजचा फटका बंटी यांच्या बॅटेतनं आपल्याला बघायला आणि 2 धावा घेतल्या त्या योगेश आणि बंटी यांनी. धावसंख्या वाढती आहे, ती होती ती म्हणजे 23. अजूनही 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी YSCC क्रिकेट संघाला. गुड्डू परत एकदा मिड विकेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण खराब. धावसंख्या 2 नी पुढे सरकते. धावसंख्या होती ती 25. षटक संपलेलं आहे आणि 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी YSCC संघाला. यावेळेला चांगला फटका बघायला मिळाला तो योगेश यांच्याकडनं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावर समाधान मानावं लागेल. विवेक परत एकदा. विवेक यावेळी बंटी यांना अकूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या नीट पट्ट्यात न्यायला, उर्वरित अमचूक बजावतो यष्टीरक्षक परेश. परत एकदा चांगला पुलचा फटका बंटी यांच्या बॅटेतनं. धावसंख्या वाढतीये, ती होती ती म्हणजे 28.
षटकातील पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू चांगला फटका बंटी यांच्या बॅटेतनं बघायला मिळतोय. पंचांचा दोन धावाचा इशारा, धावसंख्या वाढती ती होती ती म्हणजे 30, एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तसंच कवरच्या दिशेने टटवला आणि हा सामना आपल्या खिशात घातलाय तो वाय एस सी सी क्रिकेट संघाने, एम टी सी आयोजित वाय एस सी सी क्रिकेट संघांच्या संकल्पनेतून साकारलेली टुर्नामेंट. एम टी सीचे दुसरा सामना जिंकलेला आहे.